अशा फुगलेल्या पुऱ्या, कुरकुरीत असे भजे, मस्तपैकी डाळ, घट्टसर खमंग, इतकी छान खीर आणि कुरडई बनवायचे ना. चला आता. नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपल्याला दीपा अमावस्येचं नैवेद्य याचा व्हिडिओ दाखवायचा आहे. दीपा अमावस्या म्हणजेच तुम्ही गटार अमावस्या म्हणतात, नॉनव्हेज खातात बरेच लोक, तर हे व्हेजिटेरियन, आणि हाच नैवेद्य आम्ही दाखवतो. चला तर आता आपण तयारीला लागू. आता एक वाटी गूळ घेऊ. आणि तितकंच एक वाटी त्यात आपण पाणी टाकू. तर यात तुम्हाला इथे गरम करून घ्यायचं असलं तरी करून घेऊ शकता, पाणी किंवा गूळ, पाणी गूळ मिक्स करून, किंवा तसंच तुम्ही गूळ वितळू द्या. डाळीचा कुकर लावून घेऊ. वरण भात लागतो की नाही नैवेद्याला, त्यात हिंग, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा हळद. तर विस्तारून तुम्हाला जर डाळीचा वरणाचा व्हिडिओ, खमंग असं वरणाचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच खाली, नक्की ट्राय करा. डाळीचा व्हिडिओ व्यवस्थित तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी खाली दिलेलीच आहे लिंक, जरूर बघा. आवडल्यास लाईक करा. तर भात करायचा आहे, तर भाताचं असं सांगायचं आहे की मी इंद्रायणी तांदूळ घेतले, कारण मला खीर पण करायची आहे. त्यामध्ये भातासाठी आणि खिरीसाठी मी एकत्र तांदूळ शिजत टाकणार आहे, आणि इंद्रायणी तांदळाची खीर खूप खूप छान लागते. आता आपण चाणक्यांसाठी म्हणजे गोड पुऱ्यांसाठी तयारी चालली आहे आपली. तर ह्यात तुम्ही वेलची पण घेऊ शकता, पण मी त्याच्यात वेलची पावडरच टाकेल. ही थोडं बारीक करून घ्यायचं आपल्याला पीठ मळण्यासाठी. गूळ छान वितळला आहे. मी हे काय पाणी गरम केलेलं नाही आहे, तुम्हाला करायचं असं तुम्ही करून घेऊ शकता, ज्याची त्याची पद्धत असते. पण माझ्या पद्धतीने केलं तर ते अगदीच छान होईल, नक्की करून बघा. आता हे पाणी आपण गाळून घेऊ, जेणेकरून गुळातली घाण वगैरे सगळी चाळणीत राहील. यात मी आता तो एक श्रीखंडाचा डबा भरून पीठ घेतलंय. थोडंच घ्यायचंय आपल्याला, त्या पाण्यात मावेल इतकं पीठ मळायचंय. थोडंसं मीठ टाकू, थोडीशी आपण ती बडीशेप कुटली होती की नाही ती टाकू, त्याने खूप छान टेस्ट येते. आणि आम्ही ह्याला चाणक्याच म्हणतो. आम्ही आषाढ महिन्यात दर मंगळवारी नैवेद्य करतो, देवीला देतो, म्हसवाला देतो, आणि गटार अमावस्येच्या दिवशी लोक नॉनव्हेज खातात, पण आमच्याकडे हाच नैवेद्य असतो दिव्यांसाठी खास. तर आता आपण हे पीठ मळून घेऊ. वाटलंच तरच पाणी टाकू आणि पीठ टाकून घेऊ. हे बघा, अगदी चपातीसारखं पीठ मळायचं नाही आपल्याला, थोडं निबारच ठेवायचं आहे. आता हे बाकीचे तयारी होस्तर आपण हे झाकून ठेवू. दोन चमचे म्हणजे जवळजवळ 1.5-2 वाटी येतं. त्यात मी अशाच अख्ख्या हिरव्या मिरच्या टाकते. खूप खूप छान लागतात बरं का असे भजे, बनवून बघा नक्की. ओवा, जिरं. आता मी यात मिरची आणि हळद टाकणार नाही. मिरची म्हणजे लाल तिखट, थोडासा हिंग. आणि धना पावडर, बस इतकंच. आणि मीठ. अशा पद्धतीने पीठ भिजवल्यावर नंतर आपण त्यात सोडा टाकायचा आहे, आणि व्यवस्थित फेटून फेटून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं. चला तर आता खिरीची तयारी. खोबरं घ्यायचं, त्यात तुम्हाला आता ओलं घ्यायचं असेल तर घेऊ शकता. मी एक वाटीचं घेतलं आहे. त्यात दोन वेलदोडे टाका. वेलची पूड असली तुमच्याकडे तर टेन्शनच नाही. आणि थोडंसं जायफळ पण लगेच किसून टाका. तुम्हाला सांगते, जायफळ शिवाय खिरीची मजा नाही. हां,
खूप खूप टेस्टी लागतं आणि त्यातल्यात इंद्रायणी तांदूळ असले तर अगदी बासुंदीच. तर हे खोबरं दळलं आहे ना, त्यात आपल्याला आता एक वाटीभर इंद्रायणी तांदूळाचा भात आहे तो पण दळून घ्यायचा आहे. खूप छान खूप छान, एकदा तरी अशी खीर करून बघा तुम्ही, तर म्हणाल की खरंच छान रेसिपी दाखवली आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल, नक्कीच तुम्ही त्यावर कमेंट कराल. तर आता मी हे दळून घेते. हे बघा, मी इथे दूध घेतलं आहे. असं काही नसतं की नुसती दुधाचीच बनवायची असती, निम्मं पाणी टाकलं तरी खीर छान होते. हे सर्व मिश्रण आपण आता त्यात टाकू. तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुम्हाला किती गोड लागतं त्या पद्धतीने तुम्ही साखर टाका. मी एक वाटी टाकली आहे. इतकी सोपी पद्धत खिरीची तुम्ही आत्तापर्यंत बघितलेलीच नसेल. आता हे असंच गॅसवर गरम करायला ठेवा. इतकंच का, लक्ष द्या, खाली खीर लागून देऊ नका. ती जर जळाली तर ती कोणीच खाणार नाही. आता मी ही व्यवस्थित तिला कड आणून घेते. आता यात तुम्ही थोडंसं तूप टाका, गावरान तूप टाका हां, त्याशिवाय मज्जा नाही. थोडं मीठ टाका, याने काय खीर नासणार नाही, खीरला एक वेगळीच टेस्ट येईल. थोडे काजू बदाम पिस्ता तुमच्या आवडीनुसार. गोळा घ्या व्यवस्थित, थोडंफार पीठ लावा आणि छानपैकी लाटून घ्या. तुम्ही यात, परत एकदा सांगते, मोठी पोळी लाटून वाट्यांनी छोट्या छोट्या एक साईज करू शकता, पण मला हेच छान वाटतं. ह्यामुळे काय होते, पुरी नरम पण राहते आणि कितीही काळ, म्हणजे असं समजा की तुम्ही 2-3 दिवस डब्यात घालून ठेवल्या तरी त्या नरमच राहतात आणि फुगता खूप. अशा पद्धतीने जाड बारीक तुम्हाला हवी तशी, सहसा जाडच ठेवावी. तर माझ्या मैत्रिणींनो, छान अशा लाटायच्या झाल्या आहे. याच्यात आपण बडीशोप थोडी कुटून घातली आहे. तुम्ही एकदा खाऊन बघा किती चव छान येते, नक्कीच बनवून बघा. आता आपण तळून घेऊ. पहिला मान कुरडईचा मस्त. चला तर आता तळून घेऊ. तेल छान तापलं आहे. एका वेळेस तुम्ही 3-4 टाकू शकता. जुने लोक म्हणतात की आषाढ महिन्यात आखाड हा काढलाच पाहिजे, नाही तर घरात आजार पण येतं. हे बघा किती छान फुगलं आहे, तुमच्यासमोरच सर्व काही मस्त. खायला अगदी हॉटेलसारखी लागतात भजेही, हॉटेलमध्ये खातो आपण तसे. बघा किती फुगायला लागले, खूप पीठ फेटलंय आणि त्यातलं ते खूप वेळ भिजलं की नाही. हे बघा, नक्की करा हां. असे खूप खूप सोपी पद्धत आहे. ना गिलकं टाकलेलं आहे, ना कांदा टाकलेला आहे, ना बटाटे. आठवणीने सबस्क्राईब करा हां चॅनलला. असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी बेल आयकॉनवरला आठवणीने क्लिक करा. तर अशा पद्धतीने नैवेद्य ठेवायचा. सगळे दिवे आपले घरात आहे तितके घरात व्यवस्थित पितांबरणी घासून त्यांची पूजा करायची, हळदी कुंकू व्हायचं आणि त्याला दुर्वा, तुळशीचे पानं, बेलाची पानं व्हायची आणि घरातली सगळे दिवे, म्हणजेच की लाईट, गॅस, ज्यांनी आपल्याला प्रकाश मिळतो ते सर्व स्वच्छ घासून व्यवस्थित दिवे, लाईटी बल्ब व्यवस्थित पुसून स्वच्छ करून त्यांची पण पूजा करायची, जेणेकरून आपल्याला त्यांच्यामुळे प्रकाश मिळतो की नाही. अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने दीपामावस्या साजरी करायची. तेव्हा चांगले चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. मी पुन्हा येईन नवीन रेसिपी घेऊन. प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.